भाजपच्या यशस्वी कारकिर्दीस 4 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चातर्फे दुचाकी वाहन रॅली काढण्यात आली होती. केंद्रात बीजेपी सरकारचे यशस्वी 4 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दुचाकी वाहन रॅली काढण्यात आली. याप्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा वनशेट्टी, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, वृषाली चालुक्य, दत्तात्रय गणपा, नगरसेवक नागेश वल्याळ, संतोष भोसले, संगीता जाधव, श्रीनिवास पुरुड, सागर अतनुरे, संदीप जाधव, सुनील साळुंखे आदी कार्यकर्ते आणि भाजपप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ही रॅली बलिदान चौक तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्तंभाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मार्गस्थ झाली. अभियानाचा एक भाग या युवा मोर्चाने मोटरसायकल रॅली काढून संपूर्ण शहरामध्ये देशामध्ये 4 वर्ष सरकार आलेलं आहे, 4 वर्षांनी केलेली कामगिरी समाजाकडे ठेवावी, पुढील काळामध्ये काही चांगल्या सूचना घ्याव्या या भूमिकेतून या रॅलीचं आयोजन केलेलं आहे. बसवेश्वर सर्कल, टिळक चौक, शिवाजी चौक, नवी वेस पोलीस चौकी, रेल्वे स्टेशन, 7 रस्ता, विजापूर नाका, भारती विद्यापीठ, आसरा चौकातून विकासनगर येथील सुभाष देशमुख यांच्या कार्यालयाजवळ या रॅलीचा समारोप झाला.